नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले युवा स्पॉट या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, मला खूप जणांची मॅसेज आली होती की सर, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात काढण्यासाठी, त्याच्यावर तुम्ही एक व्हिडिओ बनवा. त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी हा व्हिडिओ बघा आणि तुम्हाला समजून जाईल की नॉन क्रिमिलियरसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. तुम्हाला अडचण येणार नाही डॉक्युमेंट गोळा करताना नॉन क्रिमिनल काढायच्या वेळेस. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलला लाईक जर केलेलं सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर करून घ्या आणि लाईक पण करा व्हिडिओला आवडलं असल्यास. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा तुम्हाला सुरुवातीला पहिल्या नंबरचे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते लागणार आहे ओळखीचा पुरावा. तर तुम्हाला ओळखीच्या पुराव्यासाठी कोणतीही एक खालीलपैकी डॉक्युमेंट वापरायचे आहे. उदाहरणार्थ पासपोर्ट, आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स. याच्यापैकी तुम्हाला पहिल्या नंबरचे जे डॉक्युमेंट लागणार आहे त्याचं ओळखीच्या पुराव्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणतेही एक वापरू शकता. पासपोर्ट वापरू शकता, आधार कार्ड वापरू शकता, कोणतीही एक तुम्हाला घ्यायचे आहे याच्यापैकी. तर तुम्हाला दोन नंबरचा जो डॉक्युमेंट लागणार आहे तो लागणार आहे पत्त्याचा पुरावा. तर पत्त्याच्या पुराव्यासाठी तुम्ही कोणतेही एक खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट घेऊ शकता. जर तुम्हाला पत्त्याचा पुरावा घ्यायचा असेल तर तुम्ही मतदार यादीचा पुरावा घेऊ शकता किंवा पाणी बिल, घराची टॅक्स पावती, 7/12 व 8/12 घेऊ शकता शेतीचा, इलेक्ट्रिक बिलसुद्धा वापरू शकता, आधार कार्ड, पासपोर्ट, टेलिफोन बिल, रेशन कार्ड. याच्यापैकी तुम्ही कोणतेही पत्त्याच्या पुराव्यासाठी वापरू शकता डॉक्युमेंट. पत्त्याचा पुरावा जो लागणार आहे तुम्हाला, पहिल्या नंबरचा जो डॉक्युमेंट लागणार आहे ते ओळखीचा पुरावा, दोन नंबरचा जो डॉक्युमेंट लागणार आहे त्यासाठी पत्त्याचा पुरावा. याच्यासाठी तुम्ही पत्त्याच्या पुराव्यासाठी कोणतेही एक डॉक्युमेंट वापरू शकता खालीलपैकी. तर आता तीन नंबरला जो लागणार आहे तुम्हाला तो वयाचा पुरावा. तर वयाचा पुरावा तुम्हाला वयाचा पुराव्यासाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे ते खालीलपैकी आहेत. बर्थ सर्टिफिकेट, दहावीची बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, बोनाफाईड सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहे किंवा टी सी. आता याच्यापैकी तुम्हाला कोणती एक, चारीच्या चारी घ्यायची नाही आहेत, कोणतीही एक घ्यायचं आहे वयाच्या पुराव्यासाठी. बोनाफाईड सर्टिफिकेट जे कॉलेजचे विद्यार्थी असतात, शाळेचे विद्यार्थी असतील त्यांना मिळून जाईल. तर चार नंबरचा जो तुम्हाला पुरावा डॉक्युमेंट लागणार आहे तो स्थानिक पुरावा लागणार आहे. तर चार नंबरचा जो पुरावा लागणार आहे स्थानिक पुरावा, त्याच्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणतीही एक वापरू शकता. नाहीतर मग खूप विद्यार्थी काय करतात, सर्वच पुरावे घेतात. तर सर्व पुरावे घ्यायचे नाही आहेत, तुम्हाला एकच लागणार आहे स्थानिक रहिवासी पुरावा, तलाटी म्हणजे तलाट्याचा दाखला, ग्रामसेवक दाखला, रहिवासी दाखला महानगरपालिकेने केलेला, त्यानंतर पोलीस पाटलाने जारी केलेला रहिवासी दाखला. याच्यापैकी तुम्हाला कोणताही एक स्थानिक पुरावा घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पाच नंबरला जो डॉक्युमेंट लागणार आहे तो उत्पन्नाचा पुरावा लागणार आहे. तर उत्पन्नाचा पुरावा तुम्ही कोणताही एक वापरू शकता खालीलपैकी. कोण उत्पन्नाचा दाखला 3 वर्षाचा लागणार आहे, इथे 1 वर्षाचा दाखला चालणार नाही आहे. हे तुम्ही गोष्ट बघून घ्या, म्हणजे नोट करून घ्या की तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जो आहे हा 3 वर्षाचा लागणार आहे. शासकीय कर्मचारी असल्यास वेतन प्रमाणपत्र लागणार आहे तुमचं, किंवा फॉर्म नंबर 16 3 वर्षाचे लागणार आहे. इथे थोडी चूक झालेली आहे, फॉर्म नंबर 16 3 वर्षाचे लागणार आहे. त्यानंतर व्यापारी असल्यास ITR फॉर्म, हा वडिलांचा, जर तुमचे वडील व्यापारी असतील तर त्यांचा ITR फॉर्म लागणार आहे. तर 6 नंबरचा जो डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला ते अति आवश्यक पुरावे आहेत, हे तुम्हाला कंपल्सरी आहेत. वरचे जर नसले तरी थोडी चालेल, म्हणजे तुम्हाला वरचे याच्यापैकी दोनपैकी एक असे होते पण हे तुम्हाला कंपल्सरी आहेत खालचे. तर बघू शकता हे अतिआवश्यक पुरावे कोणते आहेत, आजोबाची टी सी किंवा कोतवाल बुक्काची नकल. आता तुमच्या आजोबाची टी सी लागणार आहे किंवा आजोबाची टी सी नसल्यास कोतवाल बुक्काची नकलसुद्धा चालेल. अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट, आता तुमची जो विद्यार्थी अर्जदार आहे म्हणजे ज्याचं नॉन क्रिमिनल काढायचं आहे त्याचं स्वतःचं कास्ट सर्टिफिकेट लागेल, फक्त ओरिजिनल लागेल. तिथे कॉपी झेरॉक्स कॉपी चालणार नाही, हार्ड कॉपी चालणार नाही. तर वडिलांची टी सी नसल्यास, वडिलांची टी सी असली तर खूपच चांगलं, नसल्यास आत्या काकाची चालेल, तुमच्या आत्याची किंवा काकाची चालेल, फक्त ओरिजिनल लागेल. पूर्वीचे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे तुमचे, जर पूर्वी काढेल असल्यास. जर काढेल नसल्यास तुम्हाला चालेल, काढेल असल्यास पूर्वीचे नॉन कास्ट वॉलिडिटी सर्टिफिकेट जर तुमचं काढेल असल्यास ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. आणि जर नसेल तर कोणी घाबरून जायचं नाही आहे, इथे नो म्हणून ऑप्शनमधून फॉर्म भरताना टाकून द्यायचा आहे, कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नाही आहे म्हणून, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपला व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक सबस्क्राईब आणि चॅनलला शेअर जरूर करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.